नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। पुतात चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणी अनिसनं गंभीर आरोप केलाय। या प्रकरणात बंजारा समाजाची जात पंचायत सक्रिय झाल्याचा आरोप अनिसनं केलाय। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। जात पंचायत मुठमाती अभियानानंही तीव्र आक्षेप घेतलेला आहे, तर वनमंत्री संजय राठोड यांना वाचवण्यासाठी जात पंचायत सक्रिय झाल्याचा आरोप अनिसनं केलेला आहे। पोहरा देवी ही समाजाचं श्रद्धास्थान आहे, मात्र न्यायस्थान नाही। पोहरा देवीला सत्ता केंद्र करणं चुकीचं आहे। राज्यात जात पंचायत विरोधी कायदा अस्तित्वात आहे, त्यामुळे समांतर न्यायव्यवस्थेला तीव्र आक्षेप घेण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते? प्राची, ज्या पद्धतीनं पोहरा देवीला काल संजय राठोड यांनी समर्थकांसहित जो मोठा दरबार भरवला होता, त्या दरबारालाच आक्षेप घेण्यात आलाय। पोहरा देवी हे संस्थान हे श्रद्धास्थान आहे, हे न्याय संस्थान आहे, आणि बंजारा समाजाची जात पंचायत सक्रिय झाल्याचा गंभीर आरोप केला अनिसनं। जात पंचायत मुठमाती विरोधी अभियान सुद्धा आहे आपल्याबरोबर। सगळे आहेत ते पदाधिकारी कृष्णा चांदगुडे, खरं तर या मसुदा समितीचे तुम्ही सदस्य होतात, आणि अशा प्रकारे हा संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यामागचं काय कारण, काय भूमिका? बंजारा समाजामध्ये जात पंचायतीचं अस्तित्व कायम आहेत, अजूनही जात पंचायतीचे न्यायनिवाडे समाजामध्ये चालतात। यापूर्वी अनेक घटना समोर आलेल्या आहेत, बहिष्कृत करण्याची प्रकरणंही समोर आलेली आहेत। या प्रकरणामध्ये संशयित आरोपी असलेले संजय राठोड वनमंत्री यांना वाचवण्याचा खटाटोप जात पंचायतीकडून केला जात आहेत। माध्यमामध्ये असं सांगितलं जात आहे का नायकांची बैठक होत आहेत। नायक म्हणजे बंजारा समाजातील जात पंचायत आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे। त्यामुळे हे जात पंचायतीच्या विरोधातलं हे कृत्य असल्यामुळे आम्ही त्याचा निषेध करत आहोत। नक्कीच तुम्ही निषेध करताय महेंद्र दातरंगे, अशा प्रकारे जात पंचायत नावाच्या व्यवस्थेला अजूनही दावणीस बांधून आपली पोळी शेकण्याचं काम केलं जात आहे। नक्कीच या सगळ्या पूजा चव्हाण आत्महत्या कथित प्रकरणामध्ये जे वनमंत्री आहेत राठोडजी, तर त्यांनी ज्या स्वरूपाने राजकीय आणि सामाजिक संकेत मोडीत काढलेले आहेत, एक तर राजकीय प्रोटोकॉल असा आहे की आपल्यावर जर गंभीर स्वरूपाचा जर असा आरोप होत असेल तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयामध्ये पत्रकार परिषद घेणं अपेक्षित होतं। प्रत्यक्षात तसं न करता धर्माच्या फेन्सिंगखाली, धर्माच्या डिफेन्सिव्ह मेकॅनिझम त्यांनी जे खेळलं आणि सगळे धार्मिक त्यांचे असलेले जवळचे सगळ्या लोकांना कॉल केलं आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स घेतली, नंबर एक। नंबर दोन, की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथे असलेले फिजिकल डिस्टन्सिंगचा सगळा बोजा वाजला आणि त्यामध्ये कोणाच्याही तोंडाला मास्क नव्हतं। एकंदरीत म्हणायचं आहे तुम्हाला की त्यांची, संजय राठोड यांची भूमिका किंवा पोहरा देवी या श्रद्धास्थानाचा केलेला दुरुपयोग याच्यामध्ये नक्कीच काळाभेर आहे? दाट शक्यता निर्माण होते, कारण हे सगळं कथित जे आत्महत्या प्रकरण आहे याच्यामध्ये इन्क्वायरी जी काही होईल आणि त्याच्यामधनं सत्य लोकांसमोर बाहेर येईल। परंतु आम्ही मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विनम्र आवाहन करू इच्छितो की आत्ता जे वनमंत्री आहेत, खरं तर वनाचा संबंध पर्यावरणाशी येतो, पण आमचं त्याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की नुसतं पर्यावरण हे वनाशी नसतं तर ते सामाजिक असतं आणि राजकीयसुद्धा पर्यावरण असतं, तर कुठेतरी राजकीय आणि सामाजिक पर्यावरण इथे ढळण्याची शक्यता निर्माण होते। पर्यावरणाची शक्यता निर्माण होते तर संतुलनच बिघडलंय खऱ्या अर्थानं। काय, कुठल्या स्तरावर जातं हे राजकारण? म्हणजे पूजा चव्हाण या आत्महत्या प्रकरणातला खुलासा राहिला बाजूलाच, पण नवीनच शक्ती प्रदर्शन सुरू करून दिलं, काय नेमकं होत आहे? बंजारा समाज संजय राठोडांना वाचवत आहे? खरं तर बंजारा समाजाचं जे श्रद्धास्थान आहे पोहरा देवी, ते न्याय संस्थान नाही हे आपण प्रथम तर लक्षात घेतलं पाहिजे। परंतु आपल्या जातीची मतं असतील किंवा आपण निर्दोषत्व आपलं सिद्ध करण्यासाठी त्यांना आपल्या महंतांसोबत जात पंचायतीचा आधार घेऊन त्या ठिकाणी मेळावा घेण्याचं त्यांनी प्रयोजन केलं होतं। खरं तर तशी जी पत्रकार परिषद आहे ती अन्य ठिकाणी व्हायला पाहिजे, परंतु धर्मस्थान जे आहे त्याला सत्ता केंद्र बनवण्याचं जे कारस्थान महाराष्ट्रामध्ये चालू आहे ते अत्यंत निंदनीय आहे। महाराष्ट्रामध्ये जात पंचायत विरोधी कायदा आहे, अशी समांतर न्यायव्यवस्था चालवणं हे कायद्याने गुन्हा असू शकतं, त्याचा तपास करावा लागेल। मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी यामध्ये दखल घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी। गंभीर मागणी केलेली आहे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जात पंचायत मूठमाती विरोधी अभियान या दोघांनी सुद्धा। संजय राठोड यांचा पोहरा देवीला झालेला हा शो हा स्पॉन्सर होता का?
खरोखर बंजारा समाजाची जात पंचायत त्यांना वाचवण्यासाठी सक्रिय झाली आहे का? मुख्यमंत्री या विषयावर खरोखर दखल घेणार का? असे अनेक प्रश्न आज जरी अनुत्तरित असले तरी महत्त्वाचं हेच आहे की राजकीय आणि सामाजिक संकेत पायदळी तुडवले जात आहे आणि पर्यावरणाचा राजकीय समतोल ही पूर्णपणे बिघडलेली आहे असा थेट आणि तीव्र शब्दामध्ये आक्षेप घेतलाय प्राची. नक्कीच, धन्यवाद प्रशांत तुम्ही घेतलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. बोलतोय पुढच्या बातमीकडे. आज दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला वनमंत्री संजय राठोड हे देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्या मंत्रिमंडळ बैठकीला संजय राठोड हे गैरहजर होते, परंतु मंगळवारी माध्यमांसमोर येऊन राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आज ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. संजय राठोड मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. ते यवतमाळवरून नागपूर विमानतळावर पोहोचले आणि तिथून ते मुंबईला जायला निघाले होते.